नमस्कार मंडळी, मी पूजा। वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत फेशियल मसाज, अँटी एजिंग फेशियल मसाज। जर तुम्ही 85 असाल तर तुम्ही हा मसाज करून अगदी 25 दिसू शकता, जर तुम्ही रेग्युलर हा मसाज केला तर। त्यासाठी आपल्याला ऑइल लागणार आहे। तुमची जर खूप ड्राय स्किन असेल तर ऑइल वापरू शकता, कोकोनट ऑइल किंवा बदाम ऑइल, नाही तर मग तुम्ही फेशियल मसाज क्रीमसुद्धा वापरू शकता। तर मी इथे पूर्ण ऑइल माझ्या फेसला लावून घेतलेलं आहे। इथे मी बदाम आणि कोकोनट ऑइल मिक्स घेतलेलं आहे कारण माझी खूप स्किन ड्राय आहे। तर सुरुवात आपण पहिला करूया मानेपासून, आपल्या गळ्यापासून, खालपासून वरपर्यंत आपल्याला गळ्याला मसाज करायचा। हलक्या हाताने, खूप प्रेशर टाकायचं नाही आहे, खालून वरती अशा पद्धतीने तुम्ही 5 ते 10 वेळा हलक्या हाताने गळ्याला मसाज करायचा आहे। सेकंड स्टेप म्हणजे आपले जे गाल आहेत ते बरेच जण वरतून खालच्या साईडला मसाज करतात, ते चुकीचं आहे। तर खालून वरच्या साईडला आपल्याला प्रेस करायचं आहे जेणेकरून तुमची स्किन सॅगी होणार नाही। तर खालून वरती हळुवारपणे, खूप प्रेशर न टाकता, आपल्याला हळुवारपणे मसाज करायचं आहे आपल्या गालांना खालून वरच्या साईडला। तर असं तुम्ही प्रत्येकी 5 ते 10 वेळा करू शकता दोन्ही साईडला। हा जो मसाज आहे त्यामुळे तुमची सॅगी झालेली जी स्किन आहे ती टाईट व्हायला मदत होते। स्किन टायटनिंगसाठी आपल्याला ही प्रोसेस महत्त्वाची आहे। दुसऱ्या साईडला सुद्धा 5 ते 10 वेळा मसाज करायचा आहे। तिसरी जी स्टेप आहे ती म्हणजे आपली चीन। चीनला सुद्धा मसाज गरजेचा आहे। त्यासाठी तुमचे जे अंगठे आहेत हाताचे त्याने प्रेशर हलकं टाकायचं आणि राऊंड राऊंड सर्कलमध्ये आपल्याला सर्कल मोशनमध्ये आपल्या हनुवटीला म्हणजे चीनला मसाज करायचा आहे 5 ते 10 वेळा। 5 ते 10 वेळा करायचं आहे आणि त्यानंतर आपला जो हायलायटिंग पोर्शन आहे, आपले जे चीक आहेत जे तुम्हाला हायलायटेड दिसावेत असं वाटत असेल तर त्याला मसाजची गरज आहे। त्यासाठी अशा पद्धतीने त्यालाही मसाज करायचा आहे। किंवा तुम्ही या स्टेपने सुद्धा तुमच्या चीकवर मसाज करू शकता। नोजपासून आपल्याला स्टार्ट करून वरपर्यंत ते आपल्या फोरहेडच्या कॉर्नरला प्रेस करत राहायचं आहे। अशा पद्धतीने खालपासून वरपर्यंत आपल्याला प्रेस करायचं आहे, पण खूप जास्त प्रेशर द्यायचं नाही आहे। 5 ते 10 वेळा ही स्टेपसुद्धा करायची आहे ज्यामुळे तुमचा जो चीक एरिया आहे तोसुद्धा छान टाईट होतो, छान हायलायटेड होतो। त्यासाठी मसाज करणं खूप गरजेचं असतं। त्यानंतर आपला डोळ्यांचा जो भाग आहे तो खूप नाजूक असतो त्यामुळे त्याला जास्त प्रेशर देणं महत्त्वाचं नाही आहे। तर आपली जी रिंग फिंगर असते त्याने आपल्याला आपल्या डोळ्यांभोवती मसाज करायचा, हलक्या हाताने प्रेस करायचं आहे, हलक्या बोठाने प्रेस करायचं आहे। रिंग फिंगरचा जो प्रेशर आहे तो खूप जास्त नसतो त्यामुळे आपल्याला आयजला रिंग फिंगरने मसाज द्यायचा आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने हळुवारपणे प्रेस करू शकता 5 ते 10 वेळा। डोळ्यांसाठीसुद्धा मसाज गरजेचा आहे ज्यामुळे आपले डोळेसुद्धा रिलॅक्स होतात। डोळ्यांच्या आजूबाजूची जी त्वचा आहे, स्किन आहे, नसा आहेत आपल्या, त्या रिलॅक्स होतात आणि आपली डार्क वर्तुळे जी येतात तीसुद्धा नाहीशी होतात। नोजलासुद्धा गरजेचं आहे मसाज। त्यासाठी आपला बोटांच्या सहाय्याने राऊंड राऊंडमध्ये तुम्ही नोजला मसाज करू शकता। अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे तुम्ही नोजला मसाज करायचा आहे अशा पद्धतीने 5 ते 10 वेळा। दुसरी स्टेप म्हणजे नोजवरून आपल्या चीकपर्यंत आपल्याला प्रेशर द्यायचं आहे, मसाज करायचा। ही दुसरी पद्धत झाली नोजची मसाजची। तर अशा प्रकारे तुम्ही 5 ते 10 वेळा ही स्टेपसुद्धा करायची आहे आणि आपला नोजचं जे टोक आहे, नाकाचं टोक आहे, त्याला राऊंड राऊंडमध्ये मसाज करून आपल्या दोन भुवयांच्या मध्ये प्रेस करायचा आहे। नोजच्या टोकापासून ते दोन भुवयांपर्यंत तो मसाज 5 ते 10 वेळा करायचा। नंतर आपले जे आयब्रो आहेत, आपल्या ज्या भुवया आहेत, त्यांना दोन चिमटीमध्ये घेऊन प्रेस करायचं आहे वरतून खालपर्यंत। त्यामुळे तुमचा जो स्ट्रेस आहे, तुमचं जे मेंटली तुम्ही जे डिस्टर्ब असताल तर तुम्हाला खूप रिलॅक्स फील होतं आयब्रो प्रेस केल्यानंतर, त्यामुळे आयब्रोचा मसाज करायचा आहे। त्यानंतर आपल्या फोरहेडवर जे सुरकुत्या येतात किंवा ज्या रिंकल्स पडतात
तर ते पडू नये असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी अशा प्रकारे फोरहेडचा सुद्धा मसाज करायचा आहे. वर खालून वरती आपल्याला मसाज करायचा आहे खालून वरती, किंवा तुम्ही राउंड राउंड सर्कल मोशनमध्ये सुद्धा अशा प्रकारे मसाज करू शकता फोरहेडवर. फोरहेडसाठी तुम्ही 5 किंवा 2-3 स्टेप करू शकता आणि प्रत्येक स्टेप ही 5 ते 10 वेळा करायची आहे अशा पद्धतीने, जेणेकरून तुमची जी स्किन आहे ती टाईट व्हायला मदत होते आणि तुमच्या सुरकुत्या या नाहीशा होतात आणि तुम्ही एकदम तुमची जी स्किन आहे ती एकदम सॉफ्ट आणि प्लेन दिसते. नंतर जी स्टेप आहे ती म्हणजे तुमचा अंगठा हा कानाच्या खाली ठेवायचा आहे. कानाच्या खाली आपला अंगठा ठेवून वरती जो गालाचा भाग आहे त्याला खालूनवर प्रेस करायचं आहे अशा पद्धतीने. खालच्या साईडने वरती प्रेस करायचं आहे हलक्या हाताने. या स्टेपसुद्धा तुम्हाला 5 ते 10 वेळा करायच्या आहेत. आपला लिप्सच्या आजूबाजूचा जो भाग आहे त्याला सुद्धा तुम्ही राउंड राउंडमध्ये मसाज करू शकता. हलक्या हाताने 5 ते 10 वेळा हा मसाज करायचा आहे. ही स्टेप तुम्ही फॉलो करायची आहे. दररोज 5 ते 7 मिनटं तुम्ही डेली हा फेस मसाज केला तर तुम्हाला कधीच रिंकलची समस्या होणार नाही आणि तुमची जी फेसची जी स्किन आहे ती टाईट राहते आणि तुमची स्किन कधीच सॅगी होत नाही. त्यासाठी हा फेशियल मसाज तुम्ही घरच्या घरी फक्त 5 ते 7 मिनटं स्वतःसाठी काढून देऊ शकता, जेणेकरून तुम्ही दिसू शकता अगदी कमी एजच्या. सगळा मसाज झाल्यानंतर हाताने अशा प्रकारे टॅपिंग करायचं आहे फेसवर, ज्यामुळे आपल्या फेसची जी रंध्र आहेत ती सगळी मोकळी होतात. मसाजमुळे आपल्या फेसला ब्लड सर्क्युलेशन होतं, त्याचप्रकारे ऑक्सिजनसुद्धा मिळतो. सो गाईज, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.